केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने चोपडा मतदारसंघातील प्रशासन आता अलर्ट झालंय. चोपडा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहितीही दिली आहे. यावेळी चोपडा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात 3,29,677 मतदार आहेत. 327 मतदान केंद्र 38 सेक्टर ऑफिसर नेमले गेलेले आहेत. शहरी भागामध्ये 62 मतदान केंद्र आणि ग्रामीण भागात 275 मतदान केंद्र तसेच अतिदुर्गम भागामध्ये 9 अशी विविध मतदान केंद्र उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी मोबाईल रेंज नाही, त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर नेमतो आणि काही ठिकाणी व्हिडिओग्राफी करतो. 50% मतदान केंद्रावर वेब कास्टिंग होणार असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये चोपडा 10 विधानसभा चोपडा अनुसूचित जमाती मतदारसंघामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी आणि चोपडा मतदारसंघामध्ये आज रोजी एकूण 3,29,667 मतदार आहेत. या 3,29,677 मतदारांकरिता एकूण 327 मतदान केंद्र आहेत. या 327 मतदान केंद्रांसाठी एकूण 38 सेक्टर ऑफिसर्स नेमले गेलेले आहेत. 838 एकूण सेक्टर तयार केले गेले आहेत मतदारसंघाचे. ह्यापैकी चोपडा मतदारसंघामध्ये यावल तालुक्याचा काही भाग आणि चोपडा तालुक्याचा संपूर्ण भाग समाविष्ट होतो. यामध्ये शहरी भागामध्ये एकूण 62 आणि ग्रामीण भागामध्ये एकूण 275 मतदान केंद्र आहेत. तसेच एकूण 221 लोकेशन्स आहेत मतदान केंद्राचे. लोकेशन जे म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये 221 लोकेशन आहेत. या 221 पैकी शहरी भागामध्ये 26 लोकेशन आणि ग्रामीण भागामध्ये 195 लोकेशन आहेत. अशा प्रकारे चोपडा 10 अनुसूचित जमाती मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघाला मध्य प्रदेशची सुद्धा बॉर्डर जी म्हणतो आपण ती लागून आहे. मध्य प्रदेशात सेंधवा मतदारसंघाची बॉर्डर लागून आहे आणि इतर जिल्ह्यातली म्हटलं तर धुळे जिल्ह्यामधली शिरपूर मतदारसंघाची बॉर्डर लागून आहे. ह्या सर्व बॉर्डरवर SST चेकपोस्ट लावले जाणार आहे. तसेच आज निवडणूक जाहीर झाल्याबरोबर आम्ही नगरपालिका मुख्याधिकारी आणि BDO यांच्या समवेत बैठक घेतली आणि आचारसंहिता पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहे. जिथे जिथे काही उमेदवारांनी, काही राजकीय पक्षांनी किंवा इतर कुणी जे बोर्ड्स, फ्लेक्स बोर्ड्स, बॅनर्स, पोस्टर, झेंडे पक्षाचे वगैरे जे काही असतील ते लावलेले असतील, ते नियमाप्रमाणे त्यांना काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आयोगाने दिलेल्या सूचनाप्रमाणे ते सर्व काढले जातील वेळेमध्ये. जे कोणी काढणार नसतील त्यांच्यावर आयोगांच्या नियमाअंतर्गत कारवाई केली जाईल. सर, संवेदनशील मतदान केंद्र किती आपल्या मतदारसंघामध्ये? आपल्या चोपडा ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज रोजी एकही आयोगाचं जे क्रायटेरिया आहे त्याच्याप्रमाणे एकही संवेदनशील असं मतदान केंद्र नमूद झालेलं नाही. जे अतिदुर्गम भागामध्ये मतदान जिथं मोबाईलची रेंजनी किंवा वाहन जाऊ शकत नाही असे किती मतदान केंद्र? आपल्या चोपडा मतदारसंघामध्ये अतिदुर्गम भागामध्ये एकूण 9 असे केंद्र आहे की जिथे मोबाईलची रेंज येत नाही. मग अशा मतदान केंद्रासाठी आयोगाच्या सूचनाप्रमाणे आपण मायक्रो ऑब्झर्वर्स तिथे नेमतो, प्लस काही ठिकाणी व्हिडिओग्राफी करतो आणि या व्यतिरिक्त इतर सर्व मतदान केंद्रांवरती 50% मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग होणार आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचं जे दालन आहे हे सुद्धा वेबकास्टिंग होणार आहे. अशा प्रकारे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी, व्यवस्थित फ्री अँड फेअरली मतदान होण्यासाठी मायक्रो ऑब्झर्वर्स, व्हिडिओग्राफी प्लस वेबकास्टिंग ह्या गोष्टींची आपल्याला सहायता होणार आहे. ओके सर, धन्यवाद.